हॅलो विद्यार्थी मित्रांनो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी विश्वास आपल्या टिक्कर मराठी सरल सेवा या तुमच्या कुटुंबात तुमच्या परिवारात सहर्ष स्वागत करतो मित्रांनो सरल सेवेमध्ये येणारी जिल्हा परिषद जी काही भरती आहे त्या संबंधीचा आज नवीन जी आर आलेला आहे त्याच विषयी आपण माहिती घेणार आहोत बघा याच्यामध्ये आपल्याला भरती कधी येईल ही तारीख दिली नाहीये परंतु आजचा जी आर आहे आज पंधरा तारीख आहे याच्यामध्ये जागा किती आहेत ह्या सुद्धा दिलेल्या नाहीत म्हणजे फक्त त्यांनी दिलेला आहे एक परिपत्रक काढलेला आहे की आता येणाऱ्या काही दिवसामध्येच ही नवीन भरती येईल म्हणून तुम्ही अभ्यासाच्या मागे लागा तुम्हाला काय काय आहे याच्यामध्ये ती माहिती देतो आणि याची बघा जवळजवळ शंभर पेजची पीडीएफ आहे ती पीडीएफ मी आपल्या टेलिग्रामला टाकून देतो टिक्कर मराठी सरळ सेवा या टेलिग्रामला तिथून जाऊन तुम्ही वाचून घ्या डिटेलमध्ये आणि जे जे सर जिल्हा परिषद भरतीची तयारी करत असाल त्यांनी जोमाने अभ्यासाला लागा ठीक आहे जसेच काही आता पोलीस भरती झाली त्या पोलीस भरतीमध्ये काही अपयश झाले असतील तर त्यांनी आता तयारीला लागा जिल्हा परिषदेची भरती सर्वात मोठी भरती येत आहे तर बघा जी आर काय आहे त्या संबंधी आपण लक्षात घेऊया बघा तारीख आजची आहे जी इथं तुम्हाला दिसेल दिनांक आहे बघा पंधरा मे दोन हजार तेवीस मध्ये बरोबर आहे तर या संबंधी काय काय दिलेली आहे माहिती बघा पूर्ण डिटेल इथं दिलेले आहे जे महत्वाच्या गोष्टी आहेत ते मी सांगतो बघा उपरोक्त संदर्भ उपरोक्त संदर्भ एक चे एक चे शासन निर्णय जिल्हा परिषद अंतर्गत गट क मधील जी काही सर्व सर्वांगीक वाहन चालक व वा गट सर्वांगीत पदे वगळून सरल सेवा रिक्त भरण्याबाबत मार्गदर्शक सूचना निर्मितीने करण्यात आलेले आहे या अनुषंगाने क्रमांक एक दोन नुसार सरल सेवा रिक्त पदे भरण्यासाठी वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे तसेच सामान्य प्रशासन विभागाकडील शासन निर्णय एकवीस नोव्हेंबर दोन हजार बावीस अन्वे दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील बरोबर आहे कक्षेबाहेरील गट ब अ राजपत्रित गट क गट द सर्वांगीण नामनिर्देशंकाच्या कोट्यातील पदे टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिस लिमिटेड आता बघा हे जी काही एक्झाम आहे ती टी सी एस घेणार आहे काय टी व आयबीपीएस इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग सिलेक्शन या कंपनी मार्फत राबवण्याची सूचना केलेली आहे म्हणजे ही जी जिल्हा परिषदची भरती आहे ती टी सी एस आयबीपीएस पॅटर्नुसार होणार आहे म्हणजे ही ऑनलाईन परीक्षा होणार आहे ही गोष्ट लक्षात घ्या बघा पुढचा पॉईंट आहे की भरती प्रक्रियेसाठी विचारात घ्यायचे वय व वह शैक्षणिक विचारात घ्यायचा दिनांक बरोबर आहे बघा तुमची वयमर्यादा का असणार आहे याच्यामध्ये पूर्ण डिटेल दिली आहे बघा मी पूर्ण माहिती देत नाही फक्त पॉईंट टू पॉइंट तुम्हाला सांगतो कारण एक तर शंभर पेजची पीडीएफ आहे टोटल डिटेल्स सांगायला शक्य नाहीये ठीक आहे पुढे बघा महत्वाचं त्यांनी जे काही हायलाइट दिले ते मुद्दे सांगतो वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध करायची नमुना जाहिरात व जिल्हा परिषद संकेतस्थळावर प्रसिद्ध करायची सविस्तर सूचना बरोबर आहे बघा याच्यामध्ये दिलेल्या आहे की हे एक महत्वाचं आहे ऑनलाईन पद्धतीने स्पर्धा परीक्षे गुणवत्ता यादी निवड यादी बघा उपरोक्त संदर्भात शासन निर्णय चार मे दोन हजार बावीस दहा नुसार निवड सूची समाविष्ट करण्यात विचारात घ्यायच्या उमेदवारांची संख्या नमूद आहे त्यानुसार कारवाई करण्यात येणार आहे पुढचं बघा भरती ऑनलाईन पद्धतीने घेतलेल्या परीक्षांच्या काय प्रक्रियेत ऑनलाईन पद्धतीने घेतलेल्या परीक्षांच्या गुणवत्ता यादी व निवड यादी कंपनीच्या सर्वेवरून विहित कालावधीत व विहित मार्गाने प्राप्त घेण्याच्या जबाबदारीने जिल्हा परिषद राहील म्हणजे बघा जरी ऑनलाईन घेतली तरी याच्यावर जी काही महत्वाची पकड असेल ती जिल्हा परिषदेची असणार आहे पुढे बघा उमेदवाराची कागदपड पडताळणी कशी असणार आहे त्या संबंधी माहिती दिलेली आहे पुढचा पॉइंट बघा काय आहे की अनुसूचित क्षेत्रात सेवेची पदे भरण्याबाबत काय माहिती दिलेली आहे ती इथं दिलेली आहे शुद्धीपत्र कधी येईल काय डिटेल मध्ये दिलेलं आहे पुढे बघा महत्वाचं आहे जे महत्वाचे पॉइंट आहेत ते आपण बघणार आहेत पुढचा अति महत्वाचा आहे बघा इथं तुमची जी काही वयोमर्यादा आहे ना वयोमर्यादा आहे एज लिमिट ती कॅटेगरी वाईज दिलेली आहे बरोबर दिले आहे कॅटेगरी वाईज दिलेली आहे बघा ओपन मध्ये अठरा ते चाळीस बरोबर आहे पुढे बघा बॅकवर्ड क्लास अठरा ते पंचेचाळीस हँडिकॅप अठरा ते सत्तेचाळीस इथं पूर्ण डिटेल दिलेलं आहे प्रोजेक्ट बरोबर आहे डिप्लोमा एक सर्व्हिसमॅन स्पोर्ट्समॅन ठीक आहे ह्या सर्व डिटेल इथं दिलेली आहेत एज तुमची काय आहे याच्यामध्ये का पूर्ण डिटेल आहे बघा ही जाहिरात आहे जिल्हा परिषद टिंबटिंब स्थापनेवरून गट क सर्वांगीण पदे सरळ सेवा भरण्याची जाहिरात एक दोन हजार तेवीस तारीख दिलेली नाहीये बरोबर आहे दोन हजार तेवीस मध्ये येणारी ही भरती आहे पुढे बघा महत्वाचा आहे त्यामध्ये ऑनलाईन असेल कसं तुम्ही अर्ज करायचं ही संपूर्ण माहिती इथं दिलेली आहे बरोबर आहे बघा अर्ज भरण्यास सदर करण्याची सूचना अर्ज तुम्ही कसा भरू शकता याची सूचना दिलेली आहे लक्षात पुढे बघा अजून महत्वाचा आहे की तुमचा फोटो वगैरे काय साईजचा असेल ऑनलाईन भरण्यासाठी ही पण डिटेल इथं दिलेली आहे चालेल तर बघा अजून महत्वाचं आहे सर्वसाधारण तुम्हाला सूचना काय असणार आहेत तुमची फीज काय असणार आहे तुम्ही कसा अर्ज करू शकता ही संपूर्ण माहिती या परिपत्रकामध्ये दिलेली आहे पण याच्यामध्ये आपल्याला तारीख दिलेली नाहीये की तुमचं कधी येणार आहे ही तारीख दिलेली नाहीये चालेल तर बघा अति महत्वाचं आहे की ही जी परीक्षा आहे बरोबर आहे आपली टिक्कर मराठी सरळ सेवा सरल सेवेसाठी तुम्ही जर तयारी करत असाल सरल सेवेमध्ये ही पदे येतात जर तुम्ही सरल सेवेमध्ये येणाऱ्या सर्व पदांची तयारी करत असाल तर आपली नवीन बॅच सुरू झालेली आहे जिची फीज आहे तीन हजार रुपये यामध्ये दररोज लाइव लेक्चर पाच तास असतील टॉपिक पासून बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत लेक्चर असतील रेकॉर्डेड लेक्चर दोन वर्ष दररोज टॉपिक एमसी क्यू ई बुक डाऊट सेशन आणि वीस प्लस ऑनलाइन सराव टेस्ट असणार आहेत ही आपली टीम आहे जी तुम्हाला गाईड करणार आहे जर तुम्हाला फक्त जिल्हा परिषद ची भरतीचा क्लास लावायचा असेल की जिल्हा परिषद साठी करायचा आहे तर त्या बॅच ची फीज आहे नऊशे नव्याण्णव रुपये मराठी अंकगणित बुद्धिमत्ता सामान्य ज्ञान इंग्रजी व्याकरण हे सर्व विषय तुम्हाला याच्यामध्ये भेटतील बरोबर आहे जर कोणी तलाठी भरतीची तयारी करत असा तर तलाठी भरतीची सुद्धा डिटेल दिलेली आहे हे कुठे भेटेल आपलं ऍप आहे टिक्कर मराठी ऍप हे डाउनलोड करा अधिक माहितीसाठी आपल्या हेल्पलाईन नंबरवर कॉल करा हेल्पलाईन नंबर आहे ब्याऐंशी तेहतीस डबल झिरो त्र्याहत्तर त्र्याहत्तर या नंबरवर कॉल करा तुम्हाला सर्व डिटेल भेटेल चालेल तर असेच नवनवीन अपडेट्स नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आज थांबूया आजच्यासाठी एवढं जय हिंद गुड बाय टेक केअर लव्ह यू